नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपलं गुरु या माझ्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस या नवीन डुळेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचा अर्जामधील क्वालिफिकेशन चुकलेलं असेल तुमचं एक्झाम सेंटर चुकलेलं असतील किंवा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या क्वालिफिकेशनच्या जागी दुसरंच कुठलं तरी क्वालिफिकेशन आलेलं असेल हे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये जे तुम्ही फॉर्म भरलेले होते आरोग्य सेवक असाल सेविकाऊ असेल असल औषध निर्माता असल त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक असेल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य पर्यवेक्षक असेल ही जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फतची जी पाच संवर्गाची भरती होत आहे त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत अर्जामध्ये जेव्हा तुम्ही अर्ज डाउनलोड केले त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो चुकीचे अर्ज तुम्हाला पाहायला भेटलेले असतील या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा देखील प्रॉब्लेम आहे की ते त्यांच्या नावाने अर्ज सर्च करत आहेत परंतु दुसऱ्याच नावाचे अर्ज या ठिकाणी डाउनलोड होत आहे मित्रांनो तुम्हाला आता लॉग इन करायचं आहे सर्वांचे अर्ज विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दुरुस्त झालेले आहेत त्याच्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कसं लॉग इन करायचं आहे दुरुस्त झालेला पाहायला भेटेल ती सर्व माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आपल्या चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला विभागाची तयारी करताय तर सध्याची जिल्हा परिषद आरोग्य विभागाची जी भरती आहे ज्याच्यामध्ये आरोग्य सेवक असेल आरोग्य सेविका असेल फार्मासिस्ट असल किंवा विद्यार्थी मित्रांनो आरोग्य पर्यवेक्षक असल त्याचबरोबर प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल या सर्व पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खास बेस्ट टेस्ट सिरीज ऑनलाईन टेस्ट सिरीज जर पाहिजे असतील तर द सक्सेस परीक्षा ॲप परीक्षा ॲप जे आहे विद्यार्थी मित्रांनो प्लेस्टोरवरनं आत्ता डाउनलोड करा त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ऍप डाऊनलोड केल्यानंतर के तुम्हाला ज्यावेळेस नोट्स घ्यायचे असतील विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावरनं त्यावेळेस आपला जॉब ग्रुप पन्नास हा जो कोड आहे तो यूज करा तुम्हाला पन्नास टक्के डायरेक्टली ऑफ भेटणार आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे तुमचा अर्ज तुम्हाला कुठं भेटेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला महाडीडी डी झेडपी या वेबसाईटवरती यायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे याच्यावरती आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल विद्यार्थी मित्रांनो तर अर्ज कसा डाऊनलोड करायचा ते अगोदर तुम्हाला मी दाखवत आहे या ठिकाणी बरेच सारे ऑप्शन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांचा देखील तुम्ही आता यूज करू शकता जसं की तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील विद्यार्थी मित्रांनो ते चुकलेले असतील पूर्वीच्या अर्जामध्ये तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर अपडेट करू शकता तर या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता एसबीसी कॅटेगरी आणि नवीन पोस्टसाठी अप्लाय करण्यासाठी देखील ऑप्शन आहे त्याच्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो डाउनलोड प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म हे ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्याबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर तुमचं ऍप्लिकेशन ओपन होईल सर्व डिटेल तुम्हाला बराबर आहेत की ते चेक करायचं आहे कारण की अगोदर ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे चेक करत होता त्यावेळेस सर्व चुकीचं तुमचं येत होतं ॲड्रेस चुकीचं येत होता एक्झाम सेंटर चुकीचं येत होतं तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचं क्वालिफिकेशनचा टॅब जो आहे त्याच्यामध्ये आल्यानंतर तुमचं एस एस सी दाखवत असेल तुम्ही जर ज्या पदासाठी अप्लाय केलेलं आहे ते तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन दाखवत असल आता विद्यार्थी मित्रांनो ह्या फॉर्ममध्ये हेल्थ वर्कर वर्कर मेलसाठी अप्लाय केलेलं होतं परंतु या कोर्स जागे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डी फॉर्म हा डिप्लोमा दाखवत होतं तर तो आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणून गेलेला आहे म्हणजे अर्ज सर्व दुरुस्त करण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तर फक्त एस एस सी दाखवत आहे या ठिकाणी बघू शकता आता आपण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं हे प्रॉब्लेम होता तो सॉल्व झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचा जो प्रॉब्लेम हा सॉल्व नसल झालेला विद्यार्थी मित्रांनो तर काय करायचं त्याच्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं आहे तुम्हाला परत डेस्कटॉपवरती या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी राईट साईडला विद्यार्थी मित्रांनो रेज युवर टिकीट हे ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे रेज वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची पोस्ट सिलेक्ट करायची आहे आता या ठिकाणी ह्या फॉर्ममध्ये हेल्थ वर्करला अप्लाय केलेलं होतं त्याच्यामुळे हेल्थ वर्करच या ठिकाणी दाखवत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमची पोस्ट सिलेक्ट करायची आहे तुमचं रिझन सिलेक्ट करायचं ऍप्लिकेशन प्रिंट फॉर्ममध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत तुमचे तर ॲप्लिकेशनमध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चुकलेलं आलेलं आहे फॉर्म फॉर्ममध्ये तुमचं एक्झाम सेंटर चुकीचं आहे अजून कुठलाही प्रॉब्लेम असू द्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्येचा तो या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता अपडेट कॅटेगरीबद्दलचं काय प्रॉब्लेम आहे त्याचबरोबर जिल्हा परि एप्लिकेशन फॉर मोर जिल्हा परिषद वेगवेगळ्या जिल्हा परिषदेसाठी तुम्ही अॅप्लिकेशन केलेलं आहे त्याच्याबद्दलचं आहे किंवा पेमेंटबद्दलचं आहे तुमचं पेमेंट अपडेट झालेलं नाही आहे किंवा तुम्ही फीज पे केलेले आहे परंतु तुमचं त्याची प्रिंट किंवा मॅसेज तुम्हाला आलेलं नाही आहे त्याच्याबद्दल पेमेंटबद्दल कुठलाही प्रॉब्लेम असेल तर पेमेंट सेक्ट करू शकता न्यू रजिस्ट्रेशन फॉर पी एच कॅन्डिडेट्स फिजिकल हँडी हँडिकॅप कॅन्डिडेट्ससाठी न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे नवीन फॉर्म भरायचा आहे ते त्यांच्यासाठी आहे ॲडमिट कार्डबद्दलचं या ठिकाणी ऑप्शन आहे तर या ठिकाणी कुठलंही एक ऑप्शन तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सिलेक्ट करून तुमचा सब्जेक्ट या ठिकाणी लिहू शकता काय इश्यू आहे या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे आणि सबमिट युवर टिकट करायचं आहे म्हणजे एक प्रकारे ही तुम्ही कंप्लेंट विद्यार्थी मित्रांनो करू शकता तुमच्या अर्जाबद्दलचे तर ही अतिशय महत्वपूर्ण माहिती विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी होती तुमच्या अर्जामध्ये काही चूक झालेली असेल दुरुस्त झालेली नाही आहे चूक तर याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी रेस्ट तिकीट करायचा आहे आणि तुमची माहिती सर्व दुरुस्त करून घ्यायची आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अर्जामध्ये तुमचं एक्झाम सेंटर जरी चुकलेलं असेल किंवा विद्यार्थी मित्रांनो तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चुकलेलं आहे आणि तुम्ही तुमचा अर्ज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो भेटत नाही तर सर्वांनी रेस तिकीट करायचं आहे त्यानंतर व्हिव तिकीटवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुमची विद्यार्थी मित्रांनो रेस तिकीट केल्यानंतर तुमची कंप्लेंटची प्रोसेस तुम्ही जी कंप्लेंट केलेली आहे तक्रार केलेली आहे त्याचा स्टेटस तुम्ही त्या व्हिव तिकीट्समध्ये पाहू शकता धन्यवाद